उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील जनतेला नीट कळतं. मला वाटतं जरा संयमानं सबुरीनं घ्या. मला वाटतं पूर्णपणे वैफल्यग्रस्त त्या ठिकाणी भाषण सन्मानाने उद्धवजी ठाकरेंचं वाटलं. आजही त्यांच्या भाषणामधनं शिंदे साहेबांनी जो उठाव किंवा बंड केलं ते या क्षणापर्यंत पचवू शकलेले नाहीत. हिंदुत्वाच्या संबंधी भूमिका मांडत असताना मी अजूनही हिंदुत्व सोडलं नाही सांगता कुणी सिद्ध केलं तर घरी बसेन. ज्या वेळेला तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सोनियाच्या मांडीला मांडी लावून बसलात त्याच वेळेला बाळासाहेबांचा विचार सोडलात, हिंदुत्व सोडलं. कारण बाळासाहेब स्वतः म्हणाले होते ज्या दिवशी काँग्रेसला किंवा सोनियाच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ येईल त्यावेळी माझं पक्षाचं दुकान बंद करेन. मग उद्धवजी ठाकरे साहेब हाच बाळासाहेबांचा विचार होता का? आणि आपण त्या ठिकाणी सांगता माणसं मोठी करणारी लोक माझ्यासोबत आहेत, मोठी झालेली गेली, मग उद्धवजी ठाकरे हे जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना त्यावेळेला मुख्यमंत्री केलं असतं एका शिवसैनिकाला किंवा एखाद्या ग्रामीण भागातल्या साध्या शिवसैनिकाला आमदाराला केलं असतं तर तुमच्या या बोलण्याला अर्थ प्राप्त होतो. आपण त्या ठिकाणी पवारसाहेबांकडून वधवण्याचं त्या ठिकाणी नाटक केलं, आपण स्वतः मुख्यमंत्री झालात. स्वतः बाळासाहेबांनी जी पुण्याई कमवली होती कुठलंही पद घेतलं नव्हतं, तुम्ही स्वतः पद घेतलं ते घेतलं आणि आपल्या मुलालाही त्या ठिकाणी मंत्री केलं. हा दुसऱ्याला मोठे करण्याची भूमिका आहे की स्वतःच घरात दोन दोन पदं घेऊन मोठं व्हायचं आहे हे महाराष्ट्र त्या ठिकाणी नीटपणे जाणतो. पीक विम्याच्या संदर्भात आपण बोलताय, पीक विम्याची काय हालत होती अधिकाऱ्यांना देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भेटलेल्या पीक विम्याची रक्कम काढा आणि हप्त्यांची रक्कम काढा. हप्त्यांपेक्षा इन्शुअर्ड विम्यापेक्षा जास्त पीक विमा दिला गेला. तुम्ही कार्यालय फोडली परंतु पीक विम्याची अवस्था काय? आज मोफत पीक विमा केवळ एक रुपया शेतकऱ्यांनी भरायचा आहे आणि ते पीक विमा त्या ठिकाणी घोषणा या बजेटमध्ये देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेली आहे. पाठीत वार सातत्यानं आपण उद्धवजी त्या ठिकाणी बोलता पण आपण याचं उत्तर कधीच देत नाही की आपण आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील जनतेच्या दरबारात युती म्हणून गेलो होतो आणि लोकांनी जे मतदान केलं होतं ते शिवसेना भाजप युतीला केलं होतं. मग तुम्ही युतीला केलेल्या मतदानाचा द्रोह नाही केलात का? तुम्ही जे मतदान केलं होतं मतदारांनी ते युतीला केलं होतं, काँग्रेसच्या विरोधात केलं होतं, राष्ट्रवादीच्या विरोधात केलं होतं. मग तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि गद्दार म्हणून पाठीत वार केला म्हणून शिंदे साहेबांना त्या ठिकाणी बोलणार? मला वाटतं या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील जनतेला नीट कळतं. मला वाटतं जरा संयमानं सबुरीनं घ्या. शिंदेसाहेब फडणवीस साहेब अत्यंत चांगलं काम 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी करतायत. विरोधी पक्ष म्हणून काही सूचना करा, आक्रमक व्हा, परंतु आक्रस्थायीपणा करू नका ही माझी विनंती.